मित्रांनो, आज आपण जगातील सर्वात सोपा आणि जुना पिनहोल कॅमेरा बनवणार आहोत. यासाठी आपल्याला लागेल एक असा मोकळा बॉक्स, मेणबत्ती, काडेपेटी, सुई, बटर पेपर आणि काळा कागद. एक असा मोकळा बॉक्स घ्या, त्याची रुंदी 5 ते 10 सेंटीमीटर चालेल आणि त्याच्यावरती अशी मोठी खिडकी कापून घ्या. या खिडकीमध्ये आपण बटर पेपर बसवून स्क्रीन बनवणार आहोत. हा बटर पेपर आहे, सेमी ट्रान्सपरंट असतो तो. या खिडकीवरती व्यवस्थित असा डिंक लावून घ्या आणि आपला बटर पेपर त्याच्यावरती छान सपाट बसून घ्या. त्याच्यावरती कुठलीही घडी पडणार नाही याची काळजी घ्या. दोन्ही बाजूने पहा आणि आता या बॉक्समध्ये कोणत्याही बाजूनं लाईट जाऊ नये म्हणून काळा कागद व्यवस्थित चिटकून घ्या. आता हा पूर्ण लाईट प्रूफ बॉक्स तयार झाला. एका बाजूला सुईनं असं छोटंसं छिद्र करून घ्या आणि अगदी छिद्राच्या रेषेमध्ये ही मेणबत्ती ठेवून तिला पेटवा. इथे तुम्ही पाहतात की छिद्राची दिशा आणि मेणबत्ती एकाच लाईनमध्ये आहेत. अगदी विरुद्ध बाजूने पहा, स्क्रीनवर तुम्हाला आता मेणबत्तीची छानशी अशी उलटी प्रतिमा दिसेल. हे कसं घडतं हे अगदी तुम्हाला या साध्या रे डायग्रामनं पाहता येऊ शकतं. एखाद्या झाडाची अशी उलटी प्रतिमा दिसेल. आता जर तुम्हाला जास्त प्रतिमा मिळवायच्या असतील एकाच मेणबत्तीपासून तर 5 होल करा आणि हीच कृती पुन्हा करा. आता तुम्हाला पडद्यावरती 5 प्रतिमा दिसतील कारण की आपण 5 छिद्र केले आहेत. आणखीच तुम्हाला जास्त मजा करायची असेल तर 5च्याऐवजी 9 छिद्र करा आणि बॉक्सची पोझिशन थोडीशी मागेपुढे करून पहा आणि तुम्हाला आता या पडद्यावरती 9 प्रतिमा दिसायला लागलेल्या आहेत आणि मेणबत्तीची प्रतिमा उलटी आहे. सर्व मेणबत्त्या तुम्हाला आता उलट्या दिसायला लागलेल्या आहेत. मेणबत्ती मात्र एकच आहे, प्रतिमा मात्र 9. तुम्हीही घरच्या घरी असा एक छोटासा पिनहोल कॅमेरा बनवून मेणबत्तीची प्रतिमा उलटी कशी पडते याचा आनंद घेऊ शकता. हा जगातला सर्वात सोपा कॅमेरा आहे.